मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स यामध्ये फर्स्ट मल्टिप्लाइंग अ मोनोमियल बाय अ मोनोमियल तर मोनोमियलला मोनोमियलनंच मल्टिप्लाय करणं जसं इथं एक्झाम्पल लिहिलेलं आहे थ्री एक्स ही एक मोनोमियल आहे आणि ट्वेल्व वाय ही सेकंड मोनोमियल आहे आता या मोनोमियलनं या मोनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे थ्री एक्स इन्टू ट्वेल्व वाय आता मल्टिप्लिकेशन करताना मोनोमियलनं मोनोमियलला तर फर्स्ट कोय पेशंट जे आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचा आता दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतील तर मल्टिप्लिकेशन करताना पॉझिटिव्ह अँसर येतं आणि त्याच्या सायन्ससुद्धा आपल्याला घ्यायचा जसं आता हा जो आहे थ्री हा पॉझिटिव्ह थ्री टू पॉझिटिव्ह ट्वेल् आणि नंतर मग व्हेरिएबल्सचा मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स आणि इंटू वाय तर ट्वेल्थ थ्रीचा थर्टी सिक्स आणि एक्स इंटू वाय एक्स वाय मीन्स थर्टी सिक्स एक्स वाय आपण डायरेक्टसुद्धा असं करू शकतो ट्वेल्थ थ्री जा थर्टी सिक्स एक्स इन टू वाय एक्स वाय तसंच म्हणजेच फर्स्ट मल्टिप्लिकेशन करताना कोइफिशंटचा त्यांच्या सायन्सचा जसं निगेटिव ट्वेल्व टू थ्री इंटू एक्स इंटू वाय स्क्वेअर निगेटिव इंटू पॉझिटिव्ह निगेटिव ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स एक्स वाय स्क्वेअर त्यानंतर बघा टू इंटू थ्री इंटू ए स्क्वेअर इंटू ए इंटू बी स्क्वेअर आता इथं आपण हे जे आहे मल्टिप्लिकेशन जो आहे इथं टू जा आपण सिक्स करणार पण ए स्क्वेअर into ए यासाठी आपण हा जो रूल आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस ए रेश टू m into a रेश टू एन चैप्टर चॅप्टरमध्ये आपण हा आहे की ए रेश टू एम इंटू ए टू येन इज इक्वल टू ए रेश टू एम प्लस एन म्हणजेच बेस सेम असतील तर इंडासिसची का आपण काय करतो ॲडिशन करतो मल्टिप्लिकेशनमध्ये तोच रूल आपल्याला इथं यूज करायचा आहे जसं ए रेश टू इथं जे आहे इथं आपल्याला ए स्क्वेअर इन टू आपल्याला इथं ए दिलेलं आहे आता ए स्क्वेअर जे आहे याचा जो इंडेक्स आहे म्हणजेच ए रेश टू याचा इंडेक्स टू आणि याचा नाही आहे म्हणजेच वन म्हणजेच ए रेश टू टू प्लस वन थ्री म्हणजेच ए क्यूब म्हणजे याचं जे ॲन्सर येणार ए क्यूब प्लस बी स्क्वेअर नंतर निगेटिव थ्री इंटू निगेटिव्ह फोर निगेटिव थ्री इंटू निगेटिव्ह फोर इंटू एक्स स्क्वेअर इंटू पुन्हा एक्स आणि हा इंटू वाय म्हणजे आपण हे जे आहे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायला सोयीचं होते निगेटिव इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह थ्री फोर जा ट्वेल्व एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब मल्टिप्लिकेशन ऑफ इंडासेस विथ सेम वेस इंटू वाय मीन्स निगेटिव सॉरी पॉझिटिव्ह ट्वेल्व एक्स क्यूब वाय नंतर मल्टीप्लाइंग अ बायनॉमियल बाय अ मोनोमियल आता ही जी आहे ही बायनॉमियल आहे आणि ही मोनोमियल आहे सुद्धा ही बायनॉमियल आहे आणि ही मोनोमियल आहे तर ब्रॅकेटच्या आधी असेल तर फर्स्ट ब्रॅकेटमधील प्रत्येक बायनॉमियलमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा जसं एक्स इंटू एक्स प्लस एक्स इंटू वाय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इन टू वाय एक्स वाय आता इथं आपल्या लक्षात घ्यायचं आहे की मल्टिप्लिकेशन करताना आपण एक्स इन्टू वाय एक्स वाय करू शकतो म्हणजे इथं लाईक टर्म्स असणंच असल्याच पाहिजे असं काही नाही आहे परंतु ॲडिशन करताना किंवा सब्ट्रॅक्शन करताना आपल्याला त्या लाईक टर्म्स असणं महत्त्वाचं आहे जसं एक्स स्क्वायर प्लस एक्स वाय ह्या लाईक टर्म्स नाही आहेत म्हणजेच हेच या बायनॉम याचं मल्टिप्लिकेशन जे आहे याचं ॲन्सर येणार म्हणजे इथं आपल्याला याचे ॲडिशन आपण इथं करू शकत नाही कारण लाईक like टर्म्स त्याला म्हणतात की ज्यामध्ये व्हेरिएबल पण सेम आहेत आणि त्याचे इंडायसिस पण सेम आहेत तर सेकंड एक्झाम्पल सेवन एक्स इंटू थ्री झेड मायनस सिक्स वाय इंटू थ्री झेड सेवन थ्री जा ट्वेंटी वन एक्स झेड सेवन थ्री जा ट्वेंटी वन एक्स इंटू झेड एक्स झेड निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव सिक्स थ्री जा एटीन वाय झेड आपल्याला जिथं जिथं मायनस साईन येते निगेटिव्ह साईन येते तिथं आपल्याला लक्षात ठेवणं सायन्सचा विचार करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर मल्टिप्लाइंग अ बायनॉमियल बाय बायनॉमियल आता थ्री एक्स प्लस फोर वाय ही एक बायनॉमियल आहे आणि फायव एक्स प्लस सेवन वाय ही सेकंड बायनॉमियल आहे आता बायनॉमियल ना बायनॉमियलमधला मल्टिप्लाय करताना फर्स्ट कोणत्याही बायनॉमिलमधील वन टर्म घ्यायची थ्री एक्स आणि सेकंड जी बायनॉमियल आहे त्याला मल्टिप्लाय करायचं फायव एक्स प्लस सेवन आहे पुन्हा सेकंड टर्म घ्यायची फर्स्ट बायनॉमियलमधील फोर वाय घेतली त्याच्या सायन्स घ्यायचं पॉझिटिव्ह फोर वाय नंतर पुन्हा हे फाय एक्स प्लस सेवन वाय आता हे जे आपण जर बघितलं तर इथं मोनोमिएलनं बायनॉमियलला मोनोमिएलनं बायनॉमियलला मल्टिप्लाय आपण करत आहे म्हणजे दो टू एक्झाम्पल्स आपल्याला इथं सोबत सॉल्व्ह करायचे म्हणजे थ्री एक्स इंटू फाय एक्स प्लस थ्री एक्स इंटू सेवन वाय पुन्हा प्लस फोर वाय इंटू फाय एक्स प्लस फोर वाय इंटू सेवन वाय थ्री फाईव्ह झा फिफ्टीन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर थ्री सेवन जा ट्वेंटी वन एक्स इंटू वाय एक्स वाय आता इथं सर्व पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण साईन पॉझिटिव्ह येणार त्यामुळे आपण साईनचा विचार जो आहे तो आपण इथं म्हणजे करत नाही की पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह फोर फाईव्ह जा ट्वेंटी एक्स वाय एक्स आपण इथं एक्स वाय अशा प्रकारे लिहू शकतो त्यानंतर फोर सेवन जा ट्वेंटी एट वाय इंटू वाय वाय स्क्वेअर आता इथं ट्वेंटी वन एक्स वाय आणि ट्वेंटी एक्स वाय ह्या लाईट टर्म्स आहेत बघा व्हेरिएबल पण सेम आहे आणि त्यांचे जे इंडेक्स आहेत ते पण सेम आहेत आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये हा फिफ्टीन एक्स स्क्वेअर जसा आहे तसाच आणि या दोघांचे ॲडिशन प्लस ट्वेंटी वन एक्स वाय प्लस ट्वेंटी एक्स वाय म्हणजेच फोर्टी वन एक्स वाय प्लस ट्वेंटी एट वाय स्क्वेअर आता यामध्ये आपण बघू शकतो की लाईक टर्म्स नाही आहेत आणि म्हणजेच हे जे आहे या बायनॉमेलचं जे ॲन्सर आहे हेच येणार फिफ्टीन एक्स स्क्वेअर प्लस फोर्टी वन एक्स वाय प्लस ट्वेंटी एट वाय स्क्वेअर कारण ॲडिशन आपण याची करू शकत नाही कारण लाईक टर्म्स नाही आहेत आता हेच एक्झाम्पल आपण व्हर्टिकल अरेंजमेंटनं सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आता जसं थ्री आप एक्स प्लस फोर वाय हेच जे आपण या आधी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तेच आपण इथं सॉल्व्ह करत आहे फाईव्ह एक्स प्लस सेवन वायने त्याला मल्टिप्लाय करत आहे आता फर्स्ट अशा व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये सपोज आपण एक्स घेतली तर या फायक्सनंच या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं फायव एक्स इंटू थ्री एक्स फिफ्टीन एक्स स्क्वेअर पुन्हा फाय एक्सला या फोर वायला मल्टिप्लाय करायचं फायू फोर जा ट्वेंटी एक्स इन्टू वाय एक्स वाय मग सेव्हननं पुन्हा प्रत्येक टर्मला बायनॉमिलमधील फर्स्ट त्याला मल्टिप्लाय करायचं सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन एक्स इन्टू वाय एक्स वाय इथं आपण बघितलं की एकाखाली एक आलेलं आपण कारण ह्या लाईट टर्म्स आहेत लाईट टर्म्स असतील तर त्या एकाखाली एक आल्या पाहिजेत पुन्हा सेव्हन फोर जा ट्वेंटी एट वाय इन्टू वाय वाय स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी एट वाय स्क्वेअर आता इथं एक्स स्क्वेअर आहे याखाली येणार नाही कारण ह्या लाईट टर्म्स नाही येणार म्हणून आपण इकडं लिहिलं ट्वेंटी एट वाय स्क्वेअर आणि मग याची ॲडिशन केली आपण ट्वेंटी एट वाय स्क्वेअर एडिशन plus, uh, 21XY, plus, uh, plus plus आता, आता या दोघांचे ॲडिशन होते ट्वेंटी एक्स वाय प्लस ट्वेंटी वन एक्स वाय फोर्टी वन एक्स वाय प्लस इथं फिफ्टीन एक्स स्क्वेअर म्हणजे फिफ्टीन एक्स स्क्वेअर प्लस फोर्टी वन एक्स वाय प्लस ट्वेंटी एट वाय स्क्वेअर त्यानंतर नेक्स्ट फाईंड द एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर फील्ड हुज लेंथ इज टू एक्स प्लस सेवन मीटर अँड ब्रेथ इज एक्स प्लस टू मीटर आता रेक्टँग्युलर फील्डचा एरिया काढायचा आहे आता एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर फील्डचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे लेंथ टू ब्रेथ आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकल्या लेंथ जी आहे ती लेंथ आपल्याला दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये टू एक्स प्लस सेवन इन टू ब्रेथ दिलेली आहे एक्स प्लस टू मग आता इथंसुद्धा बायनॉमियलला बायनॉमियलनं मल्टिप्लाय करणं आपण हे बघितलेलं आहे आता फक्त ही स्टेप आपल्याला थोडी करावी लागणार मग टू एक्सनं एक्स एक्स प्लस टूला मल्टिप्लाय केलं आणि प्लस सेवननं पुन्हा एक्स प्लस टूला मल्टिप्लाय केलं आणि मग टू एक्स इन्टू एक्स टू एक्स स्क्वेअर कारण टू इन टू कोई कोविड नाही म्हणजेच वन टू वन जा टू आणि एक्स इन्टू एक्स एक्स स्क्वेअर प्लस टू टू जा फोर आणि हा एक्स प्लस सेवन इंटू एक्स सेवन एक्स प्लस सेवन इंटू टू सेवन टू जा फोर्टीन म्हणजेच टू एक्स स्क्वेअर आता इथं सुद्धा आपण एक ऍडिशन होते या लाईक टर्म्स आहेत फोर एक्स प्लस सेवन एक्स म्हणून आपण यांची ॲडिशन केली टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेवन एक्स एलेवन एक्स प्लस फोर्टीन आता ह्या लाईक टर्म्स इथं नाही आहेत इथं एक्स स्क्वेअर आहे इथं एक्स आहे म्हणजे याचे जे इंडेक्स आहेत ते सेम नाही आहेत म्हणून या लाईक टर्म्स नाही आहेत म्हणून यांची आपण ॲडिशन करू शकत नाही आणि म्हणून याचं जे एरिया आहे एरिया ऑफ अ रेक्टँगुलर फील्ड जो आला टू एक्स स्क्वेअर प्लस एलेवन एक्स प्लस फोर्टीन स्क्वेअर मीटर कारण एरियाचं जे युनिट असते ते आपण स्क्वेअर मीटर असं म्हणजे मीटरमध्ये जर लेन ब्रेथ असेल तर आपण स्क्वेअर मीटर असं लिहित असतो आणि जर सेंटीमीटरमध्ये असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहितो आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट थर्टी फाईव्ह आहे हा सॉल्व करायचा ज्यामध्ये मोनोमियलला मोनोमियलनं मल्टिप्लाय करणं इथंसुद्धा मोनोमियलला मोनोमियलनंच मल्टिप्लाय करायचं आहे इथं बायनॉमियलला मोनोमियलनं इथं बायनॉमियलला बायनॉमियलनं आणि आपण आता जे प्रकारे एक्झाम्पल सॉल्व केलं होतं इथंसुद्धा अ रेक्टँगल इज एट एक्स प्लस फायव्ह सेंटीमीटर लाँग अँड फाईव्ह एक्स प्लस थ्री सेंटीमीटर ब्रॉड फाईन इट्स एरिया म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आहे तर तोच फॉर्म्युला लेंथ इन टू ब्रेकचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करून फक्त इथं इथं सेंटीमीटर दिलेलं असल्यामुळे से आपलं जे युनिट येणार एरियाचं ते स्क्वेअर सेंटीमीटर असणार तर अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट थर्टी फाईव्ह सॉल्व करायचं आहे